अंगावर धोतर कुर्ता, डोक्यावर फेटा आणि डोळ्यावर चष्मा. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडने जाताना सोनेरी रंगात माखलेला असा मराठमोळा पुतळा दिसला तर जरा थांबा, नीट निरखून पहा. हा पुतळा नसून तुमच्या माझ्यासारखाच हाडामासाचा माणूस आहे. पुणेकरांच्या चौकस नजरेला पुतळा बनून तासन तास एका जागेवर स्तब्ध उभा राहणारा हा पोरगा मात देतोय. त्याचं नाव आहे सिद्धार्थ. अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या सिद्धार्थने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून स्टॅच्यू मॅनची कला अवगत केली आहे. आज त्याची ही कला त्याच्या कुटुंबाचा आर्थिक आधारही बनली असून ऐकूया त्याविषयी स्टॅच्यू मॅन सिद्धार्थ काय सांगतोय. नमस्कार मंडळी, माझं नाव सिद्धार्थ पेटेकर. मी राहणार उस्तळदुमाला, तालुका नेवसा, जिल्हा अहमदनगर. आणि माझं शिक्षण आता 12वी झालं. ते आता माझी इथे महाराष्ट्रकर स्टॅच्यू मॅन म्हणून ओळख आहे. 12वी झाली आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी असेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहत होतो मनोरंजनासाठी. तर असेच व्हिडिओ पाहताना विदेशी कला पाहायला भेटली, स्टॅच्यू मॅन ही. तर मी ठरवलं की स्टॅच्यू मॅन कला ही करू शकतो आपण. आणि मला लहानपणापासून व्यायामाची सवय होती, तर फिटनेस चांगला होता. तर स्टॅच्यू मॅन ही कला नेमकी काय? एका जागी स्थिर उभं राहणं, पुतळ्यासारखी ऍक्टिंग करणं, तर ही कला आहे. ह्या कलेसाठी मी 15 दिवस आधी प्रॅक्टिस केली आणि 15 दिवस आधीच मी कॉस्ट्यूम वगैरे तयार केला आणि दररोज थोडी थोडी प्रॅक्टिस चालू होती माझी स्थिर उभं राहण्याची. मी प्रॅक्टिस करीत असताना कोणालाच माहीत नव्हतं आणि 15 ऑगस्ट या दिवशी नेवाशात ही कला सादर केली आणि पहिल्याच दिवशी मला प्रतिसाद भेटला. पहिल्याच दिवशी मी सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत दिवसभर शो केला आणि घरच्यांना ही कला माहीत नव्हती. तर जेव्हा मी संध्याकाळी हे बक्षीस घेऊन गेलो घरी, त्यांना माहीत नव्हतं की हा तूच आहे म्हणून. जेव्हा त्यांनी फोटो बघितले माझे, ओळखलं नाही मला की हाच आहे म्हणून. आणि त्यांना भारी वाटलं, काहीतरी वेगळं करतोय. तर आणि कौतुक केलं. आमच्या कुटुंबात 5 जण आहेत. तर माझे वडील सर्व्हिसला आहेत, आचार्य आहेत, ते पालघरला ड्युटी करतात. आणि माझी आई घरकाम करते. माझ्या भावाचं लग्न झालेलं आहे आणि बहिणीचं झालेलं आहे. तर भाऊ माझा महाराज आहे, मृदुंग वाजवतो, कीर्तनात वगैरे कार्यक्रम करतो. माझ्या कलेचे जे काही पैसे येतात तर मी घरात देत असतो आणि माझा हातभार लागतो घर चालवण्यासाठी. आणि मला आनंद वाटतो आणि घरच्यांना आनंद वाटतो. जेव्हा मी कला सादर करीत असतो खूप सारे लोक जमा होतात आणि माझ्या कलेला पाहून खूप जण कौतुक करतात आणि खूप जण नंतरही भेटतात. काही जण कॉल करतात, मेसेज करतात आणि खूप सारे प्रतिक्रिया भेटते. ह्या कलेची प्रॅक्टिस करताना मला बऱ्याचशा अडचणी आल्या. माझे हातपाय थरथर कापायचे, उभा राहता नव्हतं येत. आणि मला वाटलं काही करून करायचं आणि माझा फिटनेस होता, मी करू शकतो असं वाटलं मला. आणि मी ठरवलं 15 ऑगस्टच्या दिवशी ही कला मी सादर करायची ठरवली आणि 15 ऑगस्टच्या दिवशी सादर केली. आणि मला बऱ्याच जणांनी कौतुक केलं आणि आनंदही वाटला पहिल्याच दिवशी. आणि त्याच दिवशी माझे 2000 रुपये बक्षीस म्हणून गोळा झाले ते माझे. मी सध्या महाराष्ट्र लुकमध्येच ह्या कॉस्ट्युममध्येच कला सादर करतो आणि मला अजून नवीन नवीन कॉस्ट्युम तयार करायचे आहे आणि नवीन नवीन लोकांना माझी कला दाखवायची आहे आणि लोकांपर्यंत पोचवायची आहे. आणि मी प्रयत्न करीत राहणार. आता सध्या मी पुण्यामध्ये गुडलक चौक कलाकार कट्टा इथे शो करतो आणि टाईम मी 4 ते 9:10 वाजेपर्यंत करतो.